सब्सक्राइब करा महानुभाव प्रतिथि पंथ चैनल ला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वामींनी भट्टोबासांना आश्रमाविषयी प्रश्न केला। कोणता आश्रम होता आणि कोण्या आश्रमाविषयी प्रश्न केला स्वामींनी भट्टोबासांना हे आपण सविस्तर पाहणार आहोत। त्याचबरोबर जे ग्रह सारंगपाणी होते त्यांना ग्रह लागलेला होता म्हणून ग्रह सारंगपाणी बोलायचे, तर त्याच्याकडून माती काम करून घेतलेला आहे, माती वाहून घेतलेली आहे, हेही चरित्र आपण पाहणार आहोत। मुख्य लीळा या व्हिडिओतील म्हणजे भट्टोबासांनी पांगुळाचा वेश धारण करून स्वामींची स्तुती केलेली आहे। भट्टोबास कशी स्तुती करतात आणि स्वामी का खुश होतात हे आपण पाहणार आहोत। आणि या सत्रातील शेवटची लीळा म्हणजेच भटा गोविंद देह त्यागू दाखवणे। स्वामी भट्टोबासांना गोविंदाचा देह त्याग केलेला दाखवतात आणि स्वामी त्या गोविंदाचा कसा निक्षेप करवतात हे आपण पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे हे स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिथीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, कारण मी असे स्वामींचे दररोज नवनवीन चरित्र अपलोड करत असतो ज्यामधून तुम्हाला खूप सारं ज्ञान मिळते। आणि तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडून एकही स्वामींचे चरित्र सुटणार नाही। आजचा लीळा क्रमांक आहे लीळाचरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 33। भटा आश्रम प्रश्न करणे। स्वामींनी भट्टोबासांना आश्रमाविषयी प्रश्न केला। कोणता आश्रम होता तर त्यांचा आश्रम म्हणजे काय तर राहण्याची जागा, जिथे माणूस आश्रय धरून राहतो त्याला आश्रम असं बोलायचं। या अर्थाने इथे चरित्रकारांनी हा शब्द योजिलेला आहे, कारण कालच्या सत्रामध्ये पाहिलं आपण भट्टोबास घरी गेले गांगाईसा सोबत तिला घर वगैरे करून द्यायला, अजून काही गहू ज्वारी जे काही असतील घरी त्याची वाटणी करून द्यायला गेलेले आहेत। त्यांना राहण्यासाठी घरही नव्हतं, आपण कालच्या चरित्रात सर्व सविस्तर पाहिलं। गांगाई सवीन म्हणते मला राहायला घर नाही, प्रावरण करायला कपडे नाहीत, लेकरांना दूध प्यायला दूध नाही, घरी म्हैस नाही, गाय नाही, तर हे सर्व व्यवस्था लावून देण्यासाठी भट्टोबास गेलेले आहेत। कालचा व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर वर आय बटन मध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे, आय बटनला क्लिक करा आणि व्हिडिओ पहा। तर तिथे भट्टोबास घरी गेले, सर्व तयारी करून स्वामींच्या सन्निधानामध्ये परत आले आणि मग स्वामींनी प्रश्न केलेला आहे त्या घराविषयी, कसं घर केलं काय नाही, तर ते सविस्तर आपण समोर बघणारच आहोत। गावा गेले, भट्टोबास गावाकडे गेले, पेव काढिले, जमिनीमध्ये खड्डा करून व्यवस्थित त्याला सारवून लिपून आतमधून छान करून त्याच्यामध्ये धान्य भरायचे जुन्या काळामध्ये लोक, त्याला पेव असं बोलतात, जमिनीत तयार केलेलं असायचं। तर ते पेव काढलं भट्टोबासांनी जाऊन, अर्धवरो तया घातली, ते जे धान्य निघालं त्या पेवामधून त्यामधील अर्ध वरो म्हणजे अर्ध धान्य, तया घातली म्हणजे वैजोबाला हिस्सा देऊन टाकला, अर्धवरो घरी घातली जे अर्ध धान्य होतं ते पत्नीला देऊन टाकलं म्हणजेच गांगाईसाला देऊन टाकलं। आता पत्नी म्हणायची तर काय आवश्यकता नाही, तर गांगाईसाला देऊन टाकलं, कारण आता भट्टोबास अनुसरलेले आहेत त्यामुळे आपण पत्नी म्हणू शकत नाही, गांगाईसा फक्त आपण गांगाईसा म्हणू शकतो, भट्टोबासांची ती पत्नी आता राहिलेली नाही। तर अर्धवरो घरी घातली म्हणजे गांगाईसाला देऊन टाकलं, दुबते वाटिले जे काय घरी गोधन होतं त्याची वाटणी केली, अर्ध वैजोबाला दिलं अर्ध घरी देऊन टाकलं गांगाईसाला, सेनीचा कलवडू होता, सेनीचा कलवडू होता म्हणजे शेणाच्या गवऱ्या ठेवण्याचं एक ठिकाण, घर, शेणाच्या गवऱ्या ठेवण्यासाठी एक घर तयार केलेलं, त्याला बाहेरून शेणाने लिपलेलं आणि मध्ये पूर्ण गवऱ्या भरून टाकतात आणि ते लिपून टाकतात, जसं लागलं तसं मग गवऱ्या त्याच्यातून काढून घेतात। तर एक सेनाचा कलवडू होता म्हणजेच गवऱ्याचं एक घर होतं रिकामं झालेलं, गवऱ्या काढून घेतल्या होत्या, मधलं घर रिकाम होतं,
आणि त्याच घराला काय केलं तर लिंपलं व्यवस्थित शेणा मातीने, त्यावर इलरे घातले म्हणजे पाला पाचोळ्याचा वरून पासट वगैरे टाकून छत तयार केलं. मग पिंपळ गावीचे निवेसी दारे हुणी आले. आता हे घर कसं तयार झालेलं आहे समोर ज्यावेळेस भटोबास वृत्तांत सांगतात त्यावेळेस आपण बघणारच आहोत. तर पिंपळगावच्या वेशीदारातून आलेले आहेत भटोबास. गोस्वामीसी दंडवत केले, स्वामींना दंडवत केले, श्रीचरणा लागले, स्वामींच्या पाया पडले. सर्वज्ञ म्हणतले काय गा घर केले, स्वामी म्हणतात का हो घर केलं का तयार. जी जी घर केले परी कळसाचे केले. भटोबास म्हणतात जी जी घर केलं परंतु कळसाचं घर केलं. बाईसी पुसले, बाईसा विचारतात बाबा कळसाचे म्हणजे काय. बाबा कळसाचं घर केलं म्हणजे काय, नेमकं प्रकार काय आहे हा. सर्वज्ञ म्हणतले बाई पोरू इलरे घालून आला. लगेच स्वामी म्हणतात बाई पोरग इलरे घालून आलेला आहे म्हणजे पाचटाचं छत तयार केलेलं आहे. मध्यभागी एक उंच बांबू लावला आणि बाजूने असा उतरता उतरता आकार आणि एकदम गोल असं, तर त्याला इलरे असं बोलतात. वरी कांठपरा घातला म्हणजेच मडकं फुटल्यानंतर त्याचा जो काठ उरतो तोंडाचा गोल एकदम ते वर टाकलेला आहे. मग सर्वज्ञ म्हणतले पिंपळगावावरून आला असी. स्वामी म्हणतात पिंपळगावावरून आला तू. कांठपरा म्हणजे मडक्याचा काठ असतो ते वर टाकलेला आहे. सर्व ते पाचट पालापाचोळा असा आवरून धरावा त्याने म्हणून. आणि कळसाचं केलं म्हणजे काय केलं, तर त्यावर एक मडकं उबडं घातलं म्हणजेच वरून पाणीही शिरणार नाही आतमध्ये. त्या बांबूने जर पाणी शिरलं मध्ये तर सरळ आतमध्ये येईल घरात आणि सर्व घर भिजून जाईल. त्यामुळे मडकं उबडं घातलेलं आहे त्यावर आणि मडक्यातून पाणी थोडी येणार आहे मध्ये, नाही येणार, बाजूला निघून जाईल पाणी. तर त्याला म्हणतात कळसाचे घर केले. मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात पिंपळगावावरून आला सी. पिंपळगावावरून आला का तू. देमती पडिता इली, देमतीची भेट घेतली का. नाही जी. भटोबास म्हणतात जी जी मी देमतीची भेट घेतली नाही. मज गावांत तू रिगणे नाही, मला गावामध्ये जावं असं वाटलं नाही. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात येथीचे अस बंदा गेले ते तुले ओटे गोटे आदि करुणी तुम्हा नमस्करणीय किंगा मायेसनी देमती कैसी डावलीली. स्वामी म्हणतात आमच्या संबंधाला गेलेले ओटे गोटे पण नमस्करणीय आहेत आणि एवढी मोठी देमती जी बोधवंत आहे तिला तुम्ही कसे काय डावलून आलेल्या आहात बर. ऐसे गोसावी कोपले, असे स्वामी कोपतात त्यांच्यावर. भटी म्हणितले, भटोबास म्हणतात नाजी मी गावांतू जाव्याचा निरोध म्हणून नाही गेला. भटोबास म्हणतात जी जी मला गावात जाण्याचा निरोध होता आणि म्हणून मी काय गावात गेलो नाही. मा डावलू काईसिया, मी त्या देमाईसाचं डावलणं कशामुळे करू, मी कशाला करणार तुमचं डावलणं. मला गावामध्ये जावंसं वाटलं नाही आणि म्हणून मी गावात काय गेलो नाही. सर्वज्ञ म्हणितले वानर्या आपले सकळ ही निरोध परिहरून येथीचे असबंदाचे असबंदा जाईजे. स्वामी म्हणतात सकळी निरोध परिहरुणी येथीच्या सबंदियाच्या सबंदा जाईजे म्हणजे आमचे जे संबंधित कोणी का असे ना वासनिक असतील स्थान असतील प्रसाद असतील कुठे तर तिथे तुम्ही गेले पाहिजे असं स्वामींनी भटोबासांना सांगितलं. इथे फक्त देमतीचं उदाहरण आणि मी जे स्थान म्हटलो प्रसाद म्हटलो ते आपल्यासाठी सांगितलेलं आहे देवाने. जे आसनिधनी आहेत त्यांनी कधीच प्रसादाचं स्थानाचं वासनिकाचं भिक्षुकाचं डावलन करू नये असं स्वामींना आपल्याला सांगायचं आहे. मग तो म्हणे ते की जे आणि मग ते म्हणतील ते करावं. ते म्हणतील बसा चहा घ्या पाणी घ्या काही मुक्काम करा म्हटले तर ते सर्व त्यांचं ऐकायचं. त्यावर भटोबास म्हणतात हो काजी. भटोबास म्हणतात ठीक आहे चुकला म्हणून श्रीचरणा लागले माझी चूक झाली असं म्हणून भटोबास स्वामींना दंडोद घालतात पाया पडतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 34. ग्रहे सारंग पाणी मृतिका वाहवणे. ग्रहे सारंग पाणींना माती वाहायला लावलेली आहे. एकुदी गोसाव्यांचा ठाई माती काम होत असे. स्वामींच्या जवळ काहीतरी माती काम चालू होत. तो ग्रहे सारंग पाणी गोसाव्यांच्या दर्शना आले. ग्रहे सारंग पाणी स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत. ते पालखती घालून गोसाव्या जवळी बैसले असती. ते पालखती घालून म्हणजे पालखन मांडी घालून स्वामींजवळ बसले. गोसावी भटा डोळा घातला. स्वामींनी भटोबासांना डोळ्याने इशारा केला आणि भटोबासी पालखती धरून आसू दिले. भटोबासांनी त्यांच्या पालखतीला धरलं आणि आसुडलं ओढलं. उठी माती वाहे. भटोबास म्हणतात उठ काय बसला स्वामींपाशी, माती वाहू लागा आम्हाला काम करू लाग थोडं.
काई बैसला असी कशाला बसला इथे? आणि श्रीनाथ म्हणून उठले, श्रीनाथ असं म्हणून उठले जाग्यावरून। भटपेंड देती भटोबास मातीचा, म्हणजेच मातीचा चिखल केला होता आणि त्या चिखलाचा एक पेंड असा तयार करून त्यांच्या हातात द्यायचे। आणि श्रीनाथ म्हणून घेती, श्रीनाथ म्हणून ते पेंड घ्यायचे। आणि श्रीनाथ म्हणून घाली ती, आणि श्रीनाथ म्हणूनच ते पेंड टाकायचे। सर्वज्ञ म्हणतले, जरी नाथू स्मरसी तरी तुकी माती वाहसी। स्वामी म्हटले, तू खरंच जर नाथाचं स्मरण करत असशील तर एवढी माती तू वाहून दाखवशील। ऐशी अवघी माती वाहिली असं म्हटल्यानंतर त्या ग्रहसारंग पाणींनी पण, मी खरंच श्रीनाथाचा भक्त आहे असं म्हणून सर्व माती वाहून टाकलेली आहे। श्रीनाथ म्हणजे काय? तर जगन्नाथपुरीचे नाथ, म्हणजेच श्रीकृष्ण महाराज, त्यांचं ते स्मरण करायचे। उत्तरार्ध लीळा क्रमांक 35। पांगुळ वेखे भटी स्तुती करणे। भटोबासांनी पांगुळाचा वेश धारण करून स्वामींची स्तुती केलेली आहे। भटोबास गंगे जेविले। भटोबास गंगेमध्ये जाऊन जेवण करतात गंगेच्या तीरावर। आणि भटोबासी राखेचे टिळे लाविले, जिथे राख होती त्या राखेचा टिळा लावला। पायी पाटे बांधले, पायाला कपड्याची पट्टी बांधली। मग आळाप पांगुळाचे ऐसे करीती, पांगुळ लोक जसे आळाप करतात, जसे बोलतात तसे ते बोलायला लागलेले आहेत। काय बोलतात? आगा ये श्री चक्रधरा राया, हे श्री चक्रधरा राया। दुरध्यानी ब्राह्मण निळे वृक्ष पांढरी देऊळे क्रमुणी आला। पांगुळा पाय देसी आंधळिया डोळे देसी मुखिया वाचा देसी बहिरिया कान देसी अपक्षा पंख देसी ऐसी तुझी कीर्ती ऐकोनी आलासी चक्रधरा राया। दुरध्यानी ब्राह्मणू निळे वृक्ष पांढरी देऊळे क्रमुनी आला। काय म्हणतात भट्टोबास? दुरध्यानी म्हणजे खूप लांबून मी आलेलो आहे, निळे वृक्ष आणि पांढरी देऊळे क्रमून आलेलो आहे। इथे निळे वृक्ष म्हटलेले आहेत, परंतु वृक्ष कधी निळे असतात का? वृक्ष कधीही निळे नसतात। तर वृक्ष कसे असतात? हिरवे असतात। तर हे हिरवे वृक्ष जे आहेत ते लांबून पाहिल्यानंतर एखाद्या वेळेस त्यांच्यावर एक अशी निळसर छटा दिसते, आणि म्हणून भट्टोबास इथे म्हणतात की निळे वृक्ष आणि पांढरी देऊळे मी लंघून आलेलो आहे। तर याचा सिद्धांती अर्थ काय म्हणावा लागेल आपल्याला? मेन अर्थ काय? निळे वृक्ष म्हणजेच हिरवे वृक्ष, म्हणजेच हरित माया, आणि पांढरी देऊळे म्हणजे काय? तर भैरवाचं स्वरूप। हे सर्व क्रमुनी म्हणजे फिरून फिरून आलेलो आहे मी, आणि तुम्ही पांगळ्याला पाय देता, आंधळ्याला डोळे देता, जो मुका असेल त्याला वाचा देता, बहिऱ्याला कान देता, ज्याला पंख नाहीत ज्या पक्षाला त्याला पंख देता तुम्ही, अशी तुमची कीर्ती आहे आणि अशी कीर्ती ऐकून तुमच्याजवळ मी आलेलो आहे। ऐसे आळाप करीते आले, असं आळाप करत आले स्वामींजवळ। गोसाव्याजवळ मांडकुटी घालून बसले, स्वामींजवळ मांडकुटी घालून बसलेले आहेत, म्हणजेच मांडी घालून बसलेले आहेत, मांडी घातलेली आहे। परंतु खुटी म्हणजे काय? तर एक पाय मांडी घातल्यासारखा आडवा आहे आणि एक खुटा रोवल्यासारखा एक पाय उभा आहे, तर त्याला मांडकुटी असं बोलतात। एक पाय आडवा असा जवळ घेतलेला आहे आणि एक पाय असा उभा आहे गुडगा, तर त्याला मांडकुटी बोलतात। तर असे ते आळाप करायला लागले। मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात, पुरे भटो पुरे। स्वामी म्हणतात, पुरे भटो, आता बस झालं। बाई ऐशी या पांगुळासी काय दिजे। स्वामी म्हणतात, बाई अशा पांगुळाला काय दिलं पाहिजे बरं आपण? बाईशी म्हणितले, बाबा आपले सेवा दास्य दिजे। बाईस म्हणतात, बाबा तुम्ही तुमचं सेवा दास्य द्या अशा पांगुळाला। सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात, येथोनी वान रेसा काई एक निदावे परी पोरा जीवा विज्ञान देवो नये। स्वामी म्हणतात, या पोराला काय एक देऊ नये, सर्वच काही द्यावं असं आम्हाला इच्छा आहे, परंतु याला विज्ञान देता येणार नाही। याचा अर्थ काय? विज्ञान त्याही काळात होतं आणि किंबहुना त्याच्याही अगोदरपासून विज्ञान होतं भारतामध्ये, परंतु नंतरच्या काळामध्ये लोकांनी असं दाखवलं की या सनातन संस्कृतीमध्ये सनातन धर्मामध्ये काही एक नाही। तर स्वामी म्हणतात, याला विज्ञान देता येणार नाही आपल्याला, बाकी सर्व देता येईल। तो आऊसी म्हणतले, जीजी स्वामी जगन्नाथा सेवा ही नाग देयासी आणि दास्ते ही नाग देयाचे तरी आम्ही काय करावे। आऊसा म्हणतात, जीजी जर तुम्ही सेवा पण नागदेवाला दिली, दास्य पण नागदेवाला दिलं, तर आम्ही काय करावं बरं?
सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात दासोहम न पुरे नायका. स्वामी म्हणतात अहो तुम्ही फक्त दास आहोत असं जरी तुमच्या मनात कल्पना आली तरी खूप झालं. परमेश्वराचे तुम्ही दास आहात या भावनेने तुम्ही परमेश्वराच्या सन्निधानामध्ये जरी राहिले तरी खूप झालं नायका, पुरे झालं. कवणी एक फुटाणेकारू असे. मग स्वामींनी फुटाणेकाराचा दृष्टांत सांगितला. कवणी एक फुटाणेकार असे, तो चन्यासी ओल देतो, चन्याला ओल देतो, भिजती ओल देऊन तो काय करतो त्या चन्याला भिजत घालतो. मग एक वाळू घाली ते फेडी, दुसरी वाळू घाली ते फेडी, तिसरी वाळू घाली तेही फेडी. म्हणजेच तो चने भाजणारा काय करतो, पहिले एका वाळूत भाजतो, ते वाळू काढतो, दुसरी वाळू टाकतो, ती गरम झाल्यानंतर त्याच्यात चने भाजतो, पुन्हा तिसरी वाळू टाकतो, मग त्याच्यामध्ये पुन्हा भाजतो. आणि त्यामुळे काय होते, हिरवटाण आणि कठिणत्व हे दोन्ही दोख जाती. हिरवटाण आणि कठिणत्व हे दोन्ही दोष त्याच्यातले निघून जातात. सुरे मृदत्व हे गुणे येते. सुरे म्हणजेच काय, तर त्या चण्याच्या ठिकाणी सुगंध येतो छान. आणि मृदुत्व म्हणजे ते चणे खायला असे नरम लागतात, छान पैकी ठिसूळ, तोंडात टाकले की लगेच ते चावल्या जातात, एकदम मृदू होतात. कंचुकवत टरल होय, म्हणजेच त्याचे जे टपरे असतात चण्याचे ते एकदम मोकळे होऊन जातात. मग गुळेसी भक्षाव्या योग्य होय, आणि मग त्या चण्याला गुळासोबत खाता येते. तैसे परमेश्वरू जीवाशी शब्द देती, अप्रोक्ष देती, सामान्य देती, विशेष देऊनी प्राप्ती योग्य करीती. त्याप्रमाणे परमेश्वर जसे त्या फुटाणेवाल्याने पहिली वाळू टाकली, त्याच्यात गरम केल्यानंतर दुसरी वाळू टाकली, पहिली फेडून टाकली, नंतर दुसरी टाकली, नंतर दुसरी फेडून टाकते, तिसरी टाकते वाळू, ते गरम करते, त्याच्यात चणे भाजते. तर हे जसं त्याची भट्टी चालू आहे त्याप्रमाणे स्वामी म्हणतात हे सृष्टीरूपी जी भट्टी आहे याच्यामध्ये आम्ही जीवाला पहिलं आम्ही शब्दज्ञान देतो, शब्दज्ञान चरित झालं की मग अप्रोक्ष ज्ञान देतो, अप्रोक्ष ज्ञान चरित झालं की मग सामान्य ज्ञान देतो, आणि सामान्य ज्ञान चरित झाल्यानंतर विशेष ज्ञान देतो, आणि विशेष ज्ञान देऊन प्राप्ती योग्य करीती, मग आम्ही प्राप्तीला योग्य करतो या जीवाला. तर असं निरूपण स्वामी इथे भटोबासांना करतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 36. भटा गोविंद देह त्यागू दाखवणे. स्वामींनी भटोबासांना गोविंदाचा देह त्याग कसा झालेला आहे तो दाखवलेला आहे. गौराईसाचा अंगी काही रुजा होती. जी गौराईसा होती तिच्या अंगामध्ये काही रुजा होती. काही पाठभेदामध्ये असा आलेला आहे की ज्या खेई गोई होत्या त्यापैकी जी गोई होती म्हणजेच गौराईसा होती, तर ती इथे बोलतात. तर इथे चरित्रकार म्हणतात गौराईसाचा अंगी काही रुजा होती, काहीतरी त्यांना रुजा झाली होती, काहीतरी व्याधी झालेली होती. ती ती कपाटी असती, ते एका कपाटात होत्या. ते कपाट त्यावरी पडिले. ते अशाच एका कपारीमध्ये राहत होत्या. कोण? ह्या ज्या गौराईसा आहेत ह्या एका कपारीमध्ये राहत होत्या. कदाचित ती कपार कच्च्या खडकाची असेल आणि त्यामुळे काय झालं, ते कपाट त्यावरी पडिले. ते जे कोहक होतं, ती जी कपार होती ती नरम मुरमाची होती आणि त्यामुळे ते मुरुम ढासळला आणि त्या गौराईसावर तो सर्व मुरुम पडलेला आहे, एकदम ढासळला आणि अंगावर पडला. गोविंदावर कपाट पडिले म्हणून भक्तजने बोबाईली. सर्व भक्तजण ओरडायला लागले, अरे गोविंदावर कपाट पडलं, गोविंदावर कपाट पडलं. नाव गोराईसा होतं परंतु त्यांना सर्व गोविंदा म्हणायला लागलेले होते. गोसावी तेथ बिजे केले. स्वामी तिथे गेले, तेथ गोसावी आसी आसन झाले. तिथे स्वामींना आसन झालं. तव भटोबास आले. तेवढ्या तिथे भटोबास आले. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात वानर्या या ना. स्वामी म्हणतात वानर्या या इकडे. गोविंदे कैसा देह त्यागू केला असे तो पहा. गोविंदानं कसा देह त्याग केला बघा. यावर भटोबास म्हणतात काही पहावा असे जी. भटोबास म्हणतात गोविंदाचा देह त्याग काय पाहण्याची गरज आहे. गोविंदासारखा भिक्षू गोसावियांचे सन्निधान. काय म्हणतात भटोबास की गोविंदासारखा भिक्षू आणि त्या भिक्षुकाला एवढ्या उभय शक्तियुक्त अशा परमेश्वराचं सन्निधान आहे, म्हणजेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं सन्निधान आहे. तो खरंच कसा आहे, दैवाची भाग्याची. ती गौराईसा जी आहे ती दैवाची आहे, भाग्याची आहे असं भटोबास म्हणतात. बघा ती बाई असूनही स्वामी पण त्यांना गोविंद म्हणत आहेत, म्हणजे ती गौराईसा एवढी तल्लीन होऊन गेलेली होती गोविंदामध्ये म्हणजेच परमेश्वरामध्ये, की परमेश्वरही त्या गौराईसाला गोविंद असं बोलत आहेत. किती दैवाची आणि भाग्याची असेल ती गौराईसा. आणि म्हणून भटोबासही म्हणतात की ती गौराईसा दैवाची आहे, भाग्याची आहे. ऐसे म्हणती असे म्हणतात.
परिभीत रीन वसतीची, परंतु भट्टोबास काय आतमध्ये जायला तयार नाही की तिच्यावरचा मुरुम काढावा, तिला काही मोकळं करावं तिथून. सर्वज्ञ म्हणतले ऐसे नव्हे साऊ मे या. भट्टोबासांना स्वामी म्हणतात दुरून काय बोलताय तुम्ही, जवळ या ना. मग भीतरी गेले, मग भट्टोबास आतमध्ये गेले, भेव लागले, घाबरायला लागले. गोसावी तया करवी धुवविली. स्वामींनी मग भट्टोबासांना त्या गौरायसाला चांगलं धुवायला लावलं, आंघोळ घालायला लावली. टिळाला विला, टिळा लावला गौरायसाला. श्रीमुखीचे तांबूळ तयाचा मुखी घातले. स्वामींनी स्वतःच्या श्रीमुखातलं तांबूळ त्या गौरायसाच्या मुखात घातलं. बघा किती दैवाची भाग्याची, स्वामींच्या तांबुळाचा प्रसाद तिला मिळालेला आहे. श्रीकंठीचा गळदंडा गळा घातला. स्वामींनी स्वतःच्या गळ्यातला गळदंडा काढला आणि तिच्या गळ्यात घातला. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात मोट बांधा, बांधा याची मोट. कोणाची? गौरायसाची. म्हणजेच एक गाठोड बांधा तिचं एका जागी, सर्व एका कपड्यावर टाका तिला आणि गाठोड बांधून घ्या. दोन्ही साळग्राम घाला आणि त्या कपड्यामध्ये, त्या गाठोड्यामध्ये दोन साळग्राम टाका. म्हणजेच काय तर दोन दगड टाका मोठे मोठे, नाहीतर साळग्राम म्हणजे काही देवतेचा प्रकार आहे काय तुम्हाला असं वाटेल. कारण शाळीग्राम आपण देवतेला बोलतो, छोटा दगड असतो त्या दगडाची पूजा करणे, त्याला शाळीग्रामची पूजा करणे असं बोलतो. तसा काही प्रकार नाही इथे. स्वामींना इथे शाळीग्राम म्हणजे काय तर मोठे दोन दगड टाका त्या गठोड्यामध्ये असं स्वामींना म्हणायचं आहे. आणि जळप्रवाह करा. आणि स्वामी म्हणतात त्यांना जळ डाग देऊन टाका. तीन डाग असतात सनातन संस्कृतीमध्ये, तीन डाग सांगितलेले आहेत, भूमिडाग, जळडाग आणि अग्निडाग. महानुभाव पंथामध्ये आपण जर पाहिलं पूर्वीच्या काळामध्ये तर तिन्ही डागाचा उपयोग होत होता स्वामींच्या काळामध्ये, बरं का. कारण शांताबाईसा सरल्या, त्यावेळेस शांताबाईसांना सर्वप्रथम अग्निडाग देण्यात आला. इथे गोविंद सरलेली आहेत, गौरायसा सरलेली आहे, स्वामींनी इथे जळडाग द्यायला लावला. भांडारेकार सरले, त्यावेळेस भूमिडाग द्यायला लावला. तर तिन्ही डाग स्वामींच्या सन्निधानामध्ये देण्यात आलेले आहेत. शांताबाईसांना डाग दिला तो गोविंद प्रभू महाराजांच्या सन्निधानी दिलेला आहे. आणि सध्याला प्रचलित कोणता डाग आहे आपल्या महानुभाव पंथामध्ये, तर भूमिडाग प्रचलित आहे आणि सर्वजण भूमिडागच देतात. त्या डागाला जास्त मान्यता प्राप्त झालेली आहे आपल्या पंथामध्ये. परंतु इथे गोविंदाला म्हणजेच गौरायसाला स्वामींनी जळ डाग द्यायला लावलेला आहे. मग भटोबासी मोठ बांधली, भटोबासांनी अशी मोठ बांधली, चांगलं मोठं गाठोडं बांधलं तिचं. दोन्ही साळी ग्राम घातले, त्यामध्ये दोन दगड टाकले मोठे मोठे. मग डोहांतू घातले आणि मग पाण्याच्या डोहामध्ये टाकून दिलं. दगड कशाला घालायला लावले? तसंच जर टाकलं असतं तर ते गौराईसाचं प्रेत एका दिवसाने लगेच वर पाण्यात तरंगलं असतं, फुगून वर आली असती गौराईसा. आणि म्हणून असं फुगून वर येऊ नये म्हणून स्वामींनी त्या गठोड्यामध्ये दगड टाकायला लावले. म्हणजेच ती गौराईसा खालीच राहणार, वर काय येणार नाही. हा त्यामागचा स्वामींचा हेतू होता. तर हे स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही अनुक्रमे पूर्ण लीळाचरित्र ऐकण्याची इच्छा असेल तर या चॅनलवर अनुक्रमे लीळाचरित्र चालू आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की एकही चरित्र तुमच्याकडून सुटू नये तर लगेचच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुमच्याकडून एकही चरित्र सुटणार नाही. ज्यांनी ह्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची गरज नाही. खाली जे नाव आहे ते सबस्क्राईब लाल अक्षरामध्ये, ते लाल अक्षरामध्ये नाव जे आहे ते ग्रे रंगामध्ये कन्वर्ट झालं पाहिजे, लाल नसायला पाहिजे. जर लाल असेल तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नाही, आणि सबस्क्राईब जे नाव आहे ते ग्रे झालेलं असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे असं समजून घ्या. आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत मार्कंडाला पडदणीमध्ये प्रकाश दिसतो आणि मार्कंड सर्व ती पडदणी जी आहे स्वामींची ती फाडून टाकतात. त्यानंतर तथा प्रमाण निराकरण हेही चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. निरूपिता भटा ईश्वर अप्राप्ती करणे, स्वामींनी निरूपण केलं आणि लगेच भट्टोबास ईश्वराची अप्राप्ती करायला लागलेले आहेत, हेही चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. ईश्वराच्या सन्निधानी राहून भट्टोबास ईश्वराची अप्राप्ती भावतात आणि आपण बघा काय करतोय. बरंच काही शिकायला मिळणार आहे आपल्याला उद्याच्या चरित्रातून. आणि उद्याचं चरित्र तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडून सुटू नये तर तुम्हाला सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर. दंडवत हो